अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोद्री येथे सुरू असलेला अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा लबाना आणि नायकडा समाजाच्या महाकुंभाला संत मोरावजी बापू यांचे आगमन झाले। या प्रसंगी त्यांनी समाजाला उपदेश केला। 25 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान सुरू असणाऱ्या या 6 दिवसीय महाकुंभात रोज विविध राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत, त्यामुळे या कुंभाला जणू काही यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे। या महाकुंभामध्ये अनेक महिला बचत गटांनी आपले स्टॉल उभारले आहेत। या माध्यमातून त्या रोजगार चालवत असून अचानक झालेल्या अवकाळी पावसाने त्यांचे नुकसान झाल्यामुळे या बचत गटांच्या महिलांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे। या पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या बचत गटातील महिला करत आहेत। Yeah।
बंजारा समाजाचं कार्य कुंभमेळ्याचं बंजारा समाजाचे सर्व संत जमा झाले. तिच्याबद्दल आमच्या समाजाला हे मथुर नाही लभाना नाही बंजारा समाजाबद्दल आम्हाला एकी करायची आहे. याच्या पुढे आमची एकीच राहणार आहे आणि हेच आम्हाला आवडतं की आमचं समाज सर्वांनी एकत्र झाला पाहिजे. जय शिवाला. आपण इथल्या गोदरी कुंभाच्या काही बचत गट महिलांच्या स्टॉलवरती इथं आलो आहेत. आपण काही बचत गटांची माहिती घेणार आहोत आणि त्या महिलांकडून जाणून घेणार आहोत की इथली तुमची परिस्थिती काय आहे, तुम्ही आलात कुठनं, तुम्ही काय व्यवसाय करतायत आणि तुमचा काय फायदा झाला, काय नुकसान झालं, हे आपण त्याच्याशी चर्चा करणार. काही तुमचं नाव सांगा. अडीचशे रुपये झाली आणि सगळा माल आमचा वाया जात आहे, बनवलेलं पण वाया जात आहे आणि सगळं आम्ही सामान पण आणलेलं आहे. 50,000 माल पूर्ण आणलेला आहे, पूर्ण पाण्यामध्ये बोला. नमस्कार, माझं नाव ज्योती रवींद्र पवार, राहणार भोकरी तालुका रावेर जिल्हा जळगाव. माझ्या समूहाचे नाव समर्थ समूह आहे, त्यात मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे व CRP म्हणून कार्यरत आहे. आम्हाला इथे बोलवलं आणि आमच्या स्टॉलला विक्री म्हणून 1 रुपयाची पण झालेली नाही आणि जे आम्ही अभियानाकडून काम करतो आहे त्याचाही आम्हाला काही मानधन वगैरे तर कमी आहेच, परंतु आम्ही इथे इतक्या अपेक्षेने आले पण आमची एकही अपेक्षा पुरी झाली नाही आणि आता हे आम्ही असं बनवून ठेवतो आणि कोणी खायला पण येत नाही आणि आमची म्हणजे वेगळ्या जागेवर स्टॉल लावण्यात आलेले. आमचं एवढंच मानणं आहे की आम्हाला इथून घरापर्यंत सुविधा त्यांनी उपलब्ध करावी आणि जे आमचं नुकसान भरपाई झालेलं आहे, माझा 50 किलोचा साखरेचा कट्टा पावसामुळे ओला झालेला आहे, तेल वगैरे सर्व वाया गेलेलं आहे, तर आमची जी अपेक्षा आम्ही लिहून दिलेली शासनाला ते त्यांनी पूर्ण करावी हीच अपेक्षा आहे. आमचं नाव सांग पहिले. वैशाली शरद चौधरी. आमच्या गटाचं नाव आहे भक्ती स्वयं सहायता समूह आणि या पावसामुळे आमच्या पूर्ण मालाची खराबी झालेली आहे, पूर्ण तोरण वगैरे सर्व भिजले, आमचं इडलीचं पीठ वगैरे ते सर्व नुकसान झालेली आहे आमच्या खूप. शिकोकार, राहणार करमाड तालुका, जामनेर जिल्हा, जळगाव. माझ्या गटाचे नाव संत रोहिदास स्वयं सहायता समूह. ह्या गटामध्ये मी अध्यक्ष आहे आणि ह्याप्रमाणे आम्ही ग्रामीण भागातून इथे स्टॉलला आलेलो आहोत, पण ज्या दिवशी पाऊस पडला तिथं ना खूप नुकसान झालेलं आहे आमचंवालं आणि काल रिस्पॉन्स चांगला होता पण आज नाही आहे आणि परवा पण काहीच नव्हता. सर, आम्ही इथे 3 दिवसापासून आलेले आहेत. सांगा. माझं नाव वरलक्ष्मी सतीश अमृतकर, राहणार तामसवाडी, तालुका पारळा, जिल्हा जळगाव. आम्ही इथे गोदरी येते कुंभमेळा येते 3 दिवसापासून आलेलो आहे बचत गटाचं महिला स्टॉल घेऊन, पुरणपोळी, भरीत, भाकर वगैरे. पहिल्या दिवशी मठची उसळ केली, पातेलीभर मठ पण फेकले, बटाटे वडे केले ते पण फेकले आणि पुरणपोळी आला ते पुरणपोळी हे पण पूर्ण पुरण सुद्धा फोडलेले आहे आमचं आणि पुरणपोळ्या सुद्धा जशाच्या तशा फोडलेल्या आहेत, एक पण विक्री झालेली नाहीये. आता एवढी नुकसान आम्ही काय करणार आहे. आम्ही इथे रोजंदारी कमवण्यासाठी आलोय पण त्याच्यातला 1 रुपया सुद्धा फायदा नाही आणि पहिल्या दिवशी त्याच्यात पाऊस पण आला, त्याच्यात आमचे पीठ सुद्धा ओलेवून गेलेले. नमस्कार, आपण आलो आहोत गोदरी कुंभामध्ये. इथं काही व्यापारी जे आले आहेत ते पंजाब मधून, हरियाणा मधून आले आहेत, अमृतसर मधून आले आहेत, तर त्यांच्याशी आपण चर्चा करू की त्यांचा व्यवसाय इथे कसा झालेला आहे. ते ह्या भक्तीभावनेने इथे जे आले हे दरवर्षी जो आता 4 वर्षांनी 6 वर्षांनी जो कुंभ भरवला जाणार त्यासाठी ते येणार का, आपण त्यांना विचारू. आपला नाम बताइए. इंद्रपाल सिंग जी. आप यहाँ से कब से आए? अभी 3 दिन से. 3 दिन से आए तो यहाँ का रिस्पॉन्स कैसा लगा आपको? अभी ठीक लगा. अभी ठीक है. तो आप जब भी ये भराया जाएगा तब आएंगे? नहीं, ये ऊपर वाला जानता है. ऊपर वाला जानता है. तो आपको यहाँ से यहाँ का माहौल कैसा लगा? माहौल यहाँ का ठीक है. ठीक है. और कुछ बताइए. लोग अच्छे हैं. अच्छे. हाँ, ये अभी गांव के लोग हैं. अच्छा. इतना महंगा सामान नहीं लेते. अच्छा. फिर भी देखो ठीक है. ठीक है ना. हाँ, लेकिन आपके गांव के इधर के लोग अच्छे लग रहे हैं हमको. जो ऐसे अपना पहरावा पहन के आते हैं ना, वो हमको बहुत अच्छा लगा. हम फिल्मों में देखते थे, आज हम आंखों से देख रहे हैं, सामने देख रहे हैं. बहुत बढ़िया, अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है जी. बंजारा संस्कृति है ती या लोकांना कधी पिक्चर मध्ये ते बघायचे आणि आज ती जिवंत ती बंजारा संस्कृती इथं बघतायत, त्या गोष्टीचा ते आनंद घेत आहेत. मी रमेश सिली, जेबीएन महाराष्ट्रासाठी गोदरी कुंभ, फतेपूर. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.